नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहुयात दिनांक 25 ऑक्टोबर दुपारपर्यंतच्या महत्त्वाच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी। एनसीबी समीर वानखेडेंची चौकशी करणार आहे, या संदर्भात आपण बातमी या बुलेटिन मध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर केंद्र सरकार आता 100% शुद्ध सोनं विकण्याच्या तयारीत आहे, त्याबद्दल देखील माहिती आपण जाणून घ्यायची आहे। तर उत्तर प्रदेशात प्रियांका गांधींकडून आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आलाय, त्यांनी केलेल्या घोषणांसंदर्भात देखील आपण या बुलेटिन मध्ये जाणून घेणार आहोत। तर आता या सगळ्या बातम्या पाहुयात विस्ताराने। आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पंच प्रभाकर साईलने आर्यन खान प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटी रुपयांची डील झाली, त्यातील 8 कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचा दावा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता। त्यामुळे समीर वानखेडे यांच्या विश्वासार्हतेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सध्या प्रभाकर साईलला अंधेरी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे, त्यानंतर आता या प्रकरणी नुकतीच चौकशी सुरू झालीय असे एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी माध्यमांना सांगितले। सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं, अनेक ग्राहक सोनं खरेदी करण्यासाठी पसंती देतात, त्यामुळे जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर केंद्र सरकारकडून 100% शुद्ध सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी देण्यात आली आहे। यासाठी तुम्ही 25 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत सॉवरेन गोल्ड बॉन्ड मध्ये गुंतवणूक करू शकता। रिझर्व्ह बँकेने सॉवरेन गोल्ड खरेदीसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी डिजिटल पेमेंट मध्ये प्रति ग्रॅम सोन्यामागे 50 रुपयांची सूट दिली आहे, म्हणजेच डिजिटल पेमेंट करताना 1 ग्रॅम सोन्यासाठी 4125 रुपये द्यावे लागतील। यात 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची बाजारात किंमत आज 4780 रुपये इतकी आहे। मुंबई ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यनच्या निमित्ताने NDPS कायद्यातील अतिशय कडक नियमावली चांगलीच प्रकाश झोतात आली आहे। सध्याच्या आर्यनच्या वादामुळेच केंद्रातील सामाजिक न्याय विभागाने नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट म्हणजेच NDPS कायद्यात सुधारणा करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत। सामाजिक न्याय विभागाने केलेल्या शिफारसीनुसार थोड्या प्रमाणात सापडलेल्या ड्रग्जसाठी किंवा सेवनासाठी त्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्यात येऊ नये असं म्हटलं आहे। रविवारी झालेल्या ICC T20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला। हा सामना झाल्यानंतर पंजाबमधील 2 विद्यालयांमध्ये काश्मीरी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याचं समोर आलंय। पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील भाई गुरुदास इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सामन्यानंतर त्यांच्या वसतिगृहात काश्मीरी विद्यार्थ्यांवर केलेल्या या हल्ल्याचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत। तर खरारमधील रयत बहराट विद्यापीठातही असाच काहीसा प्रकार घडला आहे असा दावा जम्मू आणि काश्मीर विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते नसीर खुहेमी यांनी केला आहे। राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव 3 वर्षांनंतर रविवारी बिहारची राजधानी पटना इथं गेले। लालू प्रसाद यादव विमानतळावर आल्यावर बराच गोंधळ झाल्याची माहिती मिळतीये। यावेळी विमानतळावर त्यांचं स्वागत करायला त्यांचे चिरंजीव तेज प्रताप यादवही गेले होते, मात्र आपल्याला इतर नेत्यांनी वडिलांना भेटू दिलं नाही असं म्हटलं आहे। या सगळ्यासाठी तेज प्रताप यादव यांनी प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह, सुनील कुमार सिंह आणि तेजस्वी यादवांचे राजकीय सल्लागार संजय यादव यांना जबाबदार धरलं आहे। त्यानंतर तेज प्रताप यांनी विमानतळावरून थेट येत घराबाहेरच धरणे आंदोलन केलं, त्यामुळे लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला भारत चीन सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या म्हणजेच NPCच्या स्थायी समितीने नव्या सीमा कायद्याला शनिवारी मंजुरी दिली आहे। हा कायदा 1 जानेवारी 2022 पासून अंमलात येणार आहे। चीनचे सार्वभौमत्व आणि सीमा सुरक्षा मजबूत करणे, आर्थिक आणि सामाजिक विकासात मदत करणे, सीमावर्ती भाग सुरू करणे, तसेच या भागात जनसेवा आणि पायाभूत सुविधा आणखी वाढवणे, सीमावर्ती भागातील विकास आणि स्थानिक लोकांना मदत करणे, कोणत्याही परकीय आक्रमणाचा प्रयत्न झाल्यास चोख उत्तर देणे, यासाठी हा नवा कायदा तयार करण्यात आल्याचे चीनने म्हटले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने लसीकरणाची 100 साजरी केली, त्याच पद्धतीने त्यांनी इंधनाची 100 साजरी करावी असा टोला माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी विरोधकांना लगावला। चिदंबरम यांनी एका ट्विटमध्ये म्हटलंय की पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने 100 कोटी लसीकरणाचा टप्पा नुकताच साजरा केला। त्यांनी इतरही 100 साजरी करून नवा आदर्श समोर ठेवायला हवा। काही आठवड्यांपूर्वीच पेट्रोलच्या किमती 100 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत आणि आता डिझेलच्या किमतीने लिटर मागे 100 रुपयांचा टप्पा ओलांडलाय। आफ्रिकेतील सुदान या देशात लष्कराने मोठे बंड केले आहे। सुदानचे पंतप्रधान अब्दुल्लाह हामडोक यांना सोमवारी लष्करातील काही अधिकाऱ्यांनीच कैद केल्याची माहिती समोर येते। सुदानमधील लष्करी अधिकाऱ्यांनी बंड का पुकारला आहे आणि नक्की या मागील कारण काय आहे याबद्दल माहिती समोर आलेली नाही। तर रॉयटर्सला मिळालेल्या माहितीनुसार लष्करामधील काही अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या माध्यम सल्लागारांच्या घरी बळजबरीने प्रवेश करत त्यांना ताब्यात घेतल्याचं सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे।
क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी मोठे खुलासे केल्यानंतर एनसीबीच्या कारवाईवरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली आहे. त्यानंतर एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी प्रभाकर साईल यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र चोर कधी स्वतःला चोर म्हणवत नाहीत असा निशाणा संजय राऊत यांनी समीर वानखेडे आणि एनसीबीवर साधला आहे. तसेच सुशांत सिंग राजपूत प्रकरणापासून एक चित्र निर्माण केले आहे. महाराष्ट्रात फक्त गांजा अफू चरस यांचेच पीक निघते. मुंबईची सिनेसृष्टी ही महाराष्ट्राचे वैभव आहे. त्याला महाराष्ट्रातल्या काही लोकांना बदनाम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहे असे राऊत म्हणाले. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी घोषणा केली आहे की पक्ष राज्यात सरकार स्थापन झाल्यावर 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आणि आरोग्य सुविधा देईल. एका ट्विटमध्ये प्रियंका गांधी म्हणाल्यात की कोविड-19 महामारीच्या काळात उत्तर प्रदेशातील आरोग्य व्यवस्थेची ढासळलेली स्थिती प्रत्येकाने पाहिली, जी सध्याच्या सरकारच्या उदासीनतेचा आणि दुर्लक्षाचा परिणाम आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसने ठरवलंय की उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा काँग्रेसचे सरकार येईल तेव्हा कोणत्याही आजारावर मोफत उपचार केले जातील. 10 लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकार उचलणार आहे. तसेच 20 लाख लोकांना रोजगार देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणातील संशयित आरोपी आर्यन खानच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये नाव आलेली अभिनेत्री अनन्या पांडे सध्या एनसीबीच्या रडारवर आहे. एनसीबीने तिला समन्स बजावले असून आज तिसऱ्यांदा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आर्यन खान हा क्रूजवरील ड्रग्ज पार्टी दरम्यान अनन्या पांडेच्या संपर्कात होता. दोघांमध्ये गांजा संदर्भात चर्चा झाल्याचे व्हॉट्सअप चॅटच्या माध्यमातून समोर आले आहे. आर्यन अनन्याला गांजाविषयी विचारत होता. गांजा मिळवण्यासाठी तू काही जुगाड करू शकते का असं त्याने तिला विचारलं होतं. त्यावर मी तुला ते मिळवून देईन असं उत्तर अनन्याने दिले होते. दरम्यान या प्रकरणात गुरुवारी एनसीबीने अनन्याला समन्स बजावले होते. फेसबुक भारतातील चुकीची माहिती आणि द्वेषयुक्त भाषण हाताळण्यात असमर्थ ठरला आहे. फेसबुकच्या अंतर्गत दस्तऐवजांवरून असे दिसून आले आहे की कंपनीला तिच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत भारतामध्ये चुकीची माहिती आणि द्वेषयुक्त भाषण आणि हिंसाचारावरील सामुग्री हाताळण्यात अयशस्वी झाल्यामुळे समस्या येत आहेत. अमेरिकन माध्यमाच्या वृत्तानुसार सोशल मीडिया संशोधकांनी असे निदर्शनास आणले की असे गट आणि फेसबुक पेज आहेत जी भ्रामक, चितावणीखोर आणि समुदाय विरोधी सामुग्रीने भरलेली आहेत. चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते प्रकाश झा यांच्यावर हल्ला करण्यात आला असून चेहऱ्यावर शाई फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकाश झा यांच्या आश्रम 3 या वेब सिरीजच्या चित्रीकरणास्थळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत रविवारी हा हल्ला केला. भोपाळमध्ये हे चित्रीकरण सुरू होते. आश्रम 3 या नावाला आक्षेप घेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रीकरण स्थळी जाऊन हैदोस घातला. त्यांनी चित्रीकरण स्थळी जाऊन मोडतोड करून प्रकाश झा यांच्यावर शाई फेकली. यावेळी मारहाण केली जात असल्याचाही व्हिडिओ आहे. मेडिकल पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे. आर्थिक आरक्षणाच्या वैधतेबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत ही स्थगिती असणार आहे. या आरक्षणासाठी 8 लाख रुपये मर्यादा आणली कुठून असं विचारत सुप्रीम कोर्टाने केंद्राला प्रश्न विचारलाय. ऑल इंडिया कोटामध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करण्याच्या केंद्राच्या निर्णयाची वैधता निश्चित करेपर्यंत नीट पीजीच्या काउन्सिलिंगची प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिले आहेत. राज्याने गेल्या 1.5 वर्षात अनेक नैसर्गिक आपत्ती बघितल्या. वादळ, अतिवृष्टी, महापूर या सगळ्यामुळे राज्याचं अतोनात नुकसान झालं. यावर विरोधी पक्षाने आता चांगलीच आक्रमक भूमिका घेतलीये. नांदेड जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचार सभेत बोलताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की हे सरकार इतकं लबाड आहे की काहीही झालं तरी ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मला तर असं वाटतंय की त्यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील की केंद्र सरकारचा हात आहे. असे लबाड लोक इथं आहेत असे ते म्हणाले. यासह आत्ताच्या ठळक घडामोडी संपल्या. सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पेशल रिपोर्ट्स आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.